प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे रोजच्या जेवणाची साधी थाळी भाक ती चण्याची डाळ आहे ती आता मी सर्वात प्रथम उकडवून घेते आहे चण्याची डाळ इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतली आहे ती ही सालवाली घेतलेली आहे तर डाळ जी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतली डाळ बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा टॉमॅटो मिरची लसूण आणि थोडंसं आलं घातलेलं आहे पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा आपण जिरं घातलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावू आणि चार ते पाच चिट्ट्या आपण काढून घेऊया आणि डाळ शिजवून घेऊया इथे मी घेतलेला आहे मुळ्याची जुडी आणि आपल्याला मुळा आणि मेथीची एक सुकी भाजी तयार करायची आहे तर मेथी आणि मुळ्याची पानं स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि मुळा जो आहे तो सुद्धा मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि बाजूला ठेवलेला आहे तेल आपण गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे सात ते आठ पाकळ्या लसूण मी घेतलेला आहे तसंच तीन ते चार मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि इथे जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि आता आपण लसूण जो आहे तो सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत इथे मी आता हिंग घातलेला आहे थोडासा दोन चिमूट आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे मुळा जो आहे तो आपण तेलामध्ये घालून घेतलेला आहे किंवा फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे आणि मुळाला आता आपण छान परतून घेऊ आणि थोडंसं आपण त्याला शिजवून घेऊया तर इथे मुळ्याला मी थोडंसं शिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण मेथी आणि मुळ्याचा पाला घालून घेणार आहोत तर थोडं थोडं करून मी इथे घालून घेते आहे कारण एकदाच ते सर्व कढईमध्ये मावणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी ह्याला परतवून घेते आणि आता आपण मुळ्याचा पाला हा घालणार आहोत मुळ्याची जी पानं आहेत त्याचे देठ मी काढून टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण ह्याला परतवून घेऊया तर ही भाजी आता मोठी दिसत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर ती खूप कमी होते त्यामुळे मीठ जे आहे ते आपल्याला नंतर घालायचं आहे भाजी शिजल्यानंतर म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट भाजीची क्वांटिटी कळेल तर इथे आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मी घातलेलं आहे मीठ त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे पाववाटी आणि दाण्याचं कूड घालते आहे दीड चमचा आणि मस्त ह्याला आपण एकत्र करून घेऊया तर ह्या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ देखील शिजवून घालू शकता खूप छान लागते तर इथे ही भाजी जी आहे ती आपली झालेली आहे आपण बाजूला ठेवूया आता आपण डाळ आपली शिजली आहे की नाही ते बघूया तर इथे मी चार ते पाच सिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घेतलेली आहे आता त्यामध्ये पाणी घालून आपण ह्याला पातळ करून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ह्याची आपण आमटी तयार करणार आहोत तेल आपण गरम करत ठेवलं आहे तेलामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे हिंग घातलेला आहे दोन चिमूटभर आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता ही फोडणी जी आहे ती आपण तयार करून घेणार आहोत कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यामध्येच मी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर त्यानंतर लाल तिखट घातलेला एक मोठा चमचा आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा धणा पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला एक एक चमचा घेतलेला आहे चमचा छोटा आहे तर असे आपण मसाले ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण जी शिजलेली डाळ आहे ती घालून घेतलेली आहे तर ही आमटी जी आहे ती मस्त तयार होते म्हणजे डाळ म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आणि भाजी म्हणूनही तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीची ही आमटी तयार होते चवीनुसार आपण घालूया मीठ आता हे मी चार ते पाच मिनटं छान उकळवून घेतलेलं आहे आणि शेवटला आपण ह्यामध्ये घालूया फ्रेश कोथिंबीर तर तुम्ही इथे पाहू शकता आमटी किती सुंदर तयार झालेली आहे तर आमटी जी आहे ती मस्त चविष्ट लागते ही आणि पौष्टिकही आहे तर आता आपण ह्याला छान उकळवून घेतलेला आहे ह्याला बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे आपण कांदा तयार करणार आहोत त्यासाठी आपण तीन पळी मी तेल प्रीट करायला ठेवलेला आहे आणि मी खडे मसाले ह्यामध्ये वापरणार आहे तर आता मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि इथे खडा मसाला घेतलेला आहे तर मी तमालपत्र घेतलेले आहे तीन दालचिनीचे दोन तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे सात ते आठ हिरवी वेलची घेतलेली आहे एक एक मसाला वेलची घेतलेली आहे एक स्टारफूल घेतलेला आहे आणि तीन सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे तेलामध्ये आणि इथे मी डाळ कांदा आहे म्हणून कांदा मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांद्याला आता आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे कश्मीरी रेड चिली पावडर जी आहे ती ते आपण तेलामध्ये घातली त्यामुळे छान कलर येतो तर आपल्याला हा कांदा जो आहे तो छान आता शिजवून घ्यायचा आहे तर ते झाकण ठेवूया आणि कांदा आपण शिजवून घेऊया तर इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे पण कांदा शिजलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता तर त्यामध्येच आपण आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा दोन चिमूटभर आपण हिंग घातलेला आहे आणि आता ह्याला छान आपण परतवून घेऊया म्हणजे ह्याचा देखील कच्चेपणा निघून जाईल कांद्यासोबत तेही शिजलं जाईल ह्यामध्ये आता आपण मसाले घालूया धना पावडर जिरा पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा आणि इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे दोन चमचे तर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल किंवा काळा मसाला असेल तर तो तोही तुम्ही वापरू शकता तो मी इथे गोडा मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे आणि छान आता हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर गोड्या मसाल्यामुळे ही जी भाजी जी ही आहे ती खूप छान लागते आता डाळ जी आहे ती आपण छान शिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण ह्यामध्ये घालून छान परतवून घेऊ तर डाळ अशा पद्धतीने शिजवायची आहे की ती शिजली गेली पाहिजे पण मोडली पाहिजे नाही अशा पद्धतीने आपल्याला शिजवायची आहे त्यामुळे ती पातेल्यामध्ये शिजवायची आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच ही डाळ शिजत घातली होती तर आता आपण एक वाफ याला काढून घेऊया आणि ह्यामध्ये जे आपण पाणी घालणार आहोत तर ते आपल्याला गरम करूनच घालायचं आहे तर इथे डाळीचं जे उरलेलं पाणी होतं तेच मी वापरणार आहे तर ते सुद्धा मी गरम करून घेतलं आता वेळेवर ते थंड झालं होतं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही पाणी जे आहे ते इथे गरम घालायचं आहे जर उरलेलं पाणी नसेल तर, तर साधं पाणी तुम्हाला गरम करून घालायचं आहे तर इथे हे डाळ कांदा जे आहे ते आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायला लागेल तोपर्यंत आपण भात तयार करून घेऊया इथे मी हा कोलम राईस घेतलेला आहे वाडा कोलम तर ते मी दोन वाटी घेतलेला आहे तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन वाटीला चार वाटी पाणी घालून आपण कुकरला हे भात लावून घेऊया तर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत की आपला भात तयार होईल आता इथे आपली भाजी जी पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर आपण बघूया किती सुंदर ही भाजी आपली तयार झालेली आहे डाळ कांदा खूपच अप्रतिम तयार झालेली आहे खूप छान लागतं गोडा मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो खूप ह्या भाजीला छान वाटतो तर कोथिंबीर घालूया आपण फ्रेश थोडीशी आणि आता आपली ही जी डाळ कांदा आहे ते तयार झालेला आहे तर आपण ह्याला आता बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी कणिक घेतलेला आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते, ते आपण तयार करणार आहोत तर आज मी फुलका बनवणार आहे तर फुलक्यासाठी आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं नाही आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला जे चपातीसाठी आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं कडक पीठ मळायचं आहे तर इथे हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं नाही आहे नाहीतर ते नरम पडेल तर आता आपण पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा हा गोळा थोडासा छोटासा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी अकरा गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ह्याला आपल्याला घडी वगैरे काहीच करायची नाही आहे सुक्या पिठामध्ये घोळवून ह्याचा आपण फुलका तयार करून घेणार आहोत तर चपातीपेक्षा आपल्याला हे छोटे लाटून घ्यायचे आहेत आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे चपाती आपण पातळ करतो तसं न करता थोडंसं जाड ठेवायचा आहे हा फुलका तर इथे आपला हा फुलका तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण त्याला शेकून घेऊया तर इथे मी तवा प्रीट करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हा फुलका घालून घेतलेला आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो आहे इथे सुरुवातीला जेव्हा आपण फुलका तव्यामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे आता आपण त्याला उलटलेला आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि आता खालची बाजू जी आहे ती पूर्णपणे आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि तवा आता आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेणार आहोत आणि आपण फुलका जो आहे तो छान शेकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा बघा किती मस्त हे फुलके फुलतात आणि अगदी सॉफ्ट राहतात तुम्ही ह्याला काही तेलतूप नाही लावलं तरीसुद्धा हे दिवसभर सॉफ्ट राहतात तर आता गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे तवा ठेवून दिलेला आहे आपण दुसरा फुलका तयार करून घेऊया तर सुरुवातीला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे त्यानंतर एक दोन मिनटांनी आपल्याला ह्याला उलट करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आणि एक बाजू त्याची छान शेकून घ्यायची तर बघा ही एक बाजू जी आहे ती आता आपण छान शेकून घेतलेली आहे तवा बाजूला ठेवलेला आहे आणि ह्याला आपण शेकून घ्यायचं आहे तर बघा मस्त हा फुलका टम्म फुगलेला आहे तर खूप सुंदर हे फुलके तयार होतात तर अशाच पद्धतीने मी काही फुलके तयार करून घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर ह्यावर साजूक तूप लावा खूप छान लागतात तर थंडी आहे तर साजूक तूप लावायचं गरमीच्या वेळेला साजूक तूप नाही लावायचं तर इथे हा फुलका आपण मस्त गरम गरम तयार केलेला आहे आणि ह्याला तूप लावून घेते आहे मी आता तुम्ही पाहू शकता मस्त फुलका तयार होतो अगदी सॉफ्ट खायलाही छान वाटतो तर आता इथे आपण कोशिंबीर तयार करून घेणार आहोत ती पण दह्यातली कांदा काकडी आणि टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण दही घालून घेऊया तर दही घालून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे फार छान टेस्ट येते आणि थोडंसं आपण साधं मीठ घालूया आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया की आपली कोशिंबीर तयार होईल तर आपला आता हा स्वयंपाक तयार झालेला आहे आपण ताट वाढून घेऊया तर इथे आपण कोशिंबीर पहिल्यांदा घेऊया पापड त्यानंतर आपण हा भात छान मोकळा मोकळा तयार करून घेतलेला आहे आमटी डाळ कांद्याची भाजी आणि मेथी मुळ्याची भाजी अशी साधी डिश आपली तयार झालेली आहे आणि हे फुलके कशी वाटली आजची माझी डिश आवडली तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असेल तर लिहा चॅनल जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय